वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश मारासूर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। जगद्गुरु तुकोबारायांचं नाव, ज्ञानराज माऊलींचं नाव, ही जी दोन संतांची नाव आहे, मी म्हणेन दोन संतांचं हे एकच नाम आहे, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। आणि या आठ अक्षरामध्ये एवढं चैतन्य आहे, एवढं चैतन्य आहे की मराठी माणूस ही विजेची वायर आहे, तर त्यातली वीज ज्ञानदेव तुकाराम आहे, विठ्ठला विठ्ठला। तुम्हाला घ्यायचं नाही पण धन्यवाद द्यावा असं वाटतो मनातून, आणि वाटतं मनामध्ये की अशी एखादी दुसरी या व्यावहारिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये काही बाहीसा सत्तेचा भाग हातात असल्याच्या नंतर केवढी क्रांती करू शकते परमार्थाची जोड त्याला मिळाल्यामुळे। एका विन एक कामा नये, परमार्थामध्ये केवळ मुरलेली राहिलेली माणसं देखील व्यवहारात उणी पडतात, व्यवहारामध्ये सुद्धा केवळ व्यवहारातच राहिलेली माणसं पारमार्थिक नसली तर ती एक प्रकारची उणी राहतात, त्यांच्याकडे काही घडत नाही। पण जेव्हा एकच व्यक्तीचा संबंध या दुहेरी क्षेत्रातून येतो तेव्हा निश्चित काही सामाजिक बदल घडून येतो, विठ्ठला विठ्ठला। तेव्हा या रीतीनं या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये परमार्थ दृष्ट्या महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागाला हेवा वाटावा अशा रीतीचा बदल म्हणा अथवा सर्व समाजाला मिळणारा आनंद जो एक प्रकारचा भोगायला मिळतो, याचं कारण ही इकडून वसंतराव नागदी सारखी मंडळी, इकडून हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोडल्यासारखी मंडळी, भारत महाराज हरमुळासारखी ही एकत्र अशा रीतीने आली, आपापलं योगदान एकत्र करून जगद्गुरु तुकोबारायांची ही भागवत धर्माची पताका, त्यांच्यानंतर 350 वर्षांनीही तशाच स्वरूपामध्ये फडकत ठेवावी, अधिक फडकवावी अशा रीतीचा नियतीचा संकेत म्हणून ह्या घटना घडत आहेत, विठ्ठला विठ्ठला। अर्थात लातूर भागात, उस्मानाबाद भागात एवढे मोठे सोहळे घडत असताना त्यावर त्याकरता आम्हाला यावंही लागतं, आणि आल्यानंतर आम्हालाच मोठा हेवा वाटतो की अशा रीतीचे एवढे चांगले सोहळे मराठवाड्याच्या एका विभागात घडतात आणि मराठवाड्याचा दुसरा भाग मात्र अशा सोहळ्यापासून तसा वंचित राहतो। भौगोलिक दृष्ट्या तुमचं मत कसं असेल तरी, पण मला तर लातूर जिल्हा हा मराठवाड्याचा मूर्धन्य जिल्हा अशा रीतीचा वाटतो, शिखराचा जिल्हा। बरोबर आहे का चुकीच राहील, वरच टोक आहे शेवटच, मराठवाड्याचं शिखर आहे लातूर आणि पाया आहे औरंगाबाद, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। वर शिखरामध्ये कुणाची पानं, कुणाची फुलं, कुणाची फळं कितीही टवटवीत असो, पण आतल्या सगळ्या शिरा नाड्या औरंगाबाद मध्ये आहे, बुंधा तिथे आहे, मुळ्या तिथे, मुळ तिथे अशा रीतीचे आहे, सर्वच लक्ष तिकडे आहे। पण अशा स्थितीमध्ये इकडे जर एवढे सोहळे होतात तर ते तिकडे का घडू नयेत असं थोडीशी खंत एक प्रकारची मनाला वाटते।
आता हे स्वाभाविक आहे. मी माझ्याच मताने म्हणून गेलो की औरंगाबाद जिल्हा हा बुंध्यासारखा आहे आणि हे टोकाचं शिखराचं शेंड्याचं अशा रीतीचं एक प्रकारचं झाड आहे. तेव्हा शेंडा जेवढा टवटवीत सुंदर असतो तेवढा बुंधा निश्चित नसतो. बुंधा ज्याच्या त्याच्या परीनं असतो. अर्थात असं असलं तरी वरच्या सर्वांना रस ओलावा जिव्हाळा त्या बुंध्यातून असतो. विठ्ठला माझा बोलण्याचा थोडासा संकेत वेगळा आहे. ही मंडळी इकडे ज्या रीतीनं प्राणपणाला लावून संप्रदायाचं कार्य करतात पण हे फांद्याच्या शेंड्याच्या शिखराच्या अग्रभागी कार्य असल्यामुळे तेवढ्या तेवढ्या भावाला उजाळा मिळेल जिव्हाळाही मिळेल. पण मला वाटतं असा प्रयत्न जर औरंगाबाद वगैरे अशा रीतीच्या शहरात झाला तर वृक्ष ओलावे सकळ हे सहज घडेल. विठ्ठला विठ्ठला सिंचन करिता मुळा वृक्ष ओलावे मुळाला पाणी दिलं म्हणजे सर्व वृक्षाच टवटवीत अशा रीतीचं. प्रवासामध्ये आज तसा प्रवासही दूरचा होता. जवळजवळ दिवसभरचाच प्रवास होता 10 तासाचा. त्यामुळे लोक रिकाम होतं एकटं होतं रस्त्यात. असा विचार यायचा की ज्यांच्या निमित्ताने आपण जात आहोत जे एवढे सोहळे करतात एवढाच प्रयत्न त्यांनी औरंगाबाद सारख्या शहरात केला तर सर्व मराठवाड्यात त्याचं लोण पोहोचेल. विठ्ठला विठ्ठला तिचे हे सुंदर सोहळे महाराजांचे सर्व महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे घडत आहे. ज्ञानराज माऊलींच्या जन्मसप्तशताब्दी ज्ञानेश्वरी जन्मसप्तशताब्दी आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी सप्तशताब्दीने संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा ढवळून निघाला तेव्हा एवढं वातावरण अशा रीतीने माऊलीच्या द्वारा व्यापून गेलं की अन्य संतांचं नाव पुन्हा या महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच तेजाने उजळतं की नाही फडकतं की नाही अशा रीतीची शंका वाटत. पण ज्ञानोबाराय यांच्या नावामागे ज्यांचं नाव नियतीने ईश्वर शक्तीने ईश्वराच्या इच्छेने जोडलंच गेलेलं आहे. ज्ञानोबा तुकाराम त्या तुकोबारांचं नाव समोर आल्याच्या नंतर कोण मराठी माणूस उदास राहू शकतो गप्प राहू शकतो. जगद्गुरु तुकोबारांचं नाव ज्ञानराज माऊलींचं नाव ही जी दोन संतांची नाव आहे मी म्हणेन दोन संतांचं हे एकच नाम आहे. विठ्ठला विठ्ठला आणि या 8 अक्षरामध्ये एवढं चैतन्य आहे एवढं चैतन्य आहे की मराठी माणूस ही विजेची वायर आहे तर त्यातली वीज ज्ञानदेव तुकाराम आहे. विठ्ठला विठ्ठला आज जी चैतन्य आज जी शक्ती आज जो प्रकाश हा त्याचा माणसामध्ये नव्हे माता भगिनीमध्ये सुद्धा दारिद्र्याशी आघाताशी संकटाशी सामना करत असताना माणूस त्याच तेजाने जगू शकतो याला कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय ही बिजली सर्वांमध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला
विविध हा प्रकाश सर्वांच्या मध्ये एक प्रकारचा असल्याने मनुष्य सारखाच त्याच तेजाने एक प्रकारचा संपन्न आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतात जाण्याचा प्रसंग येतो। जिथपर्यंत मराठी माणूस आहे तिथे अनेक अनेक अडचणी अनेक आघात अनेक प्रसंग अनेक अडचणी आहे। आणि मला वाटतं जेवढ्या जेवढ्या अडचणी आणि आघात अधिक तेवढं तेवढं तेज अधिक। विठ्ठला विठ्ठला महाराष्ट्रातली गरीब माणसं मोठी आहे कळलं। गरीब जेवढी गरीब माणूस माणसं म्हणावी तेवढी श्रीमंतापेक्षा मोठी आहे। आपण त्यांच्याकडेही पाहुणं जाऊन पहा आणि श्रीमंतातल्या श्रीमंताकडेही जाऊन पहा फार मोठं अंतर पाहायला मिळेल आपल्याला। त्या गरीबातल्या गरीब घरी जर आपण गेलात अगदी गरीब तरी त्यांची मन एवढी मोठी असतात की या पाहुण्याकरता या आलेल्या माणसाकरता काय करावं काय करू नये काय द्यावं काय देऊ नये। मला वाटतं चहा करण्याकरता साखरही नसते ती घरामध्ये त्या घरात गरीब घरी उसणवारच आणावी लागते। पण तरी ती गरीब घरातील बाई त्या चहासाठी मुठीनेच साखर टाकते ती चहामध्ये मुठच घेऊन टाकते। मग केलेला चहा सुद्धा असा थोडा धडका होतच नाही कप बशीमध्ये कप तर भरतोच पण बशीवरही संकट येत आणि दोन्ही कप आणि बशी भरलेल्या या चहाचा पाहुण्यापर्यंत प्रवास कसा व्हावा हा प्रश्न पडतो। आणि एवढा चहा प्याला मनुष्य तरी ती बाई असं भांडं घेऊन पुन्हा उभी राहते आणखी देऊ। ही गरीब घरची व्याख्या आहे। गरीब माणूस मनाने एवढा मोठा आहे त्याच्याऐवजी अगदी मोठ्यात मोठ्या श्रीमंताकडे जा तिथे मुठीने साखर कुठली आली चमच्याचाच प्रभाव साखर पडायची ती कशाने चमच्यानेच त्या मोठ्या घरी चमचेच फार। चमचा चमच्याने ती टाकलेली साखर तो केलेला चहा आणि पाहुण्यांना तो चहा द्यायचा झाला तर मग अशी म्हटल्याप्रमाणे क पण बशीचे छे तिथे बशी तर वनवासीच बशीला तर वनवासच असतो पण कपात सुद्धा असं डोकावून पाहावं लागतं खालीच्या वैशाख मासातल्या नदी पण आपल्या विहिरीप्रमाणे वैशाखात नदीचं पाणी खाली कुठपर्यंत आहे अशा रीतीने श्रीमंती देखील ही निस्तेज जीवन जगते आणि गरिबीतही अवधार याचं तेज पाहायला मिळतं याचं कारण आहे ज्ञानोबर आहे तुकोबारांचे संस्कार या महाराष्ट्रावर। विठ्ठला विठ्ठला या महात्म्याने महाराष्ट्र कसा घडवला कसा घडव अवधारी त्याचं मन मोठं केलंय आपल्या वाट्याला आलेलं काम जसं करायचं तसं करत असताना मुखाने भगवंताचं नाम कसं गुणगुणावं शेतातला माणूसही देवाचं नाव आळवतोय घरामध्ये काम करणारी ती गृहिणी सुद्धा देवाचं नाव अशा रीतीने घेते भगवत भजन करते। अर्थात काम करण्या इतकी गरिबी ज्यांच्या ठिकाणी असेल आता काही काही घर मग असे म्हटल्याप्रमाणे ते श्रीमंत चेवढे असतात की त्यांच्या घरात महिलांना कामही भौतिक नसतच
कामच राहत. असलच काम तर ते रात्रंदिवस टीव्हीच्या समोर बसायचं एवढंच काम. जिथे काम नाही तिथे खऱ्या अर्थाने नामही मुखात येणार नाही. विठ्ठला 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 नामाची सांगड घालणारा हा महाराष्ट्रातील ज्ञानोबा राय तुकोबारायचा भागवत आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भला श्रम सुख होईल दुखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम. आपल्या साधू संतांनी केवळ नामाचाही मार्ग सांगितला नाही आणि केवळ कामाचाही मार्ग सांगितला नाही, केवळ परमार्थ, त्याला संन्यास म्हणतात. केवळ संसार, त्याला संसारी म्हणतात. आणि संसार आणि परमार्थ यांचा संगम करणारा त्यास वारकरी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला भागवत धर्माचं, या वारकरी धर्माचं मूळ गीतेमध्ये आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. माझं स्मरण कर ही पहिली गोष्ट. मानवी जीवनाची शोभा असेल भगवत स्मरणात आहे. विठ्ठला विठ्ठला सदैव त्याचं स्मरण करत राहणं, त्याची आठवण करत राहणं, त्याचं नाम घेत राहणं ही पूर्तता आहे, पूर्णता आहे. दुसऱ्या भाषेत सफलता आहे जीवनाची. आता लौकिकामध्ये माणसं एखादा बंगला बांधून काढला त्यामुळे सफलता मानतात. गंगेत घोडे झाले झाले म्हणतो आता आपलं काम झालं. काय झालं? बंगला झाला. खरं म्हणजे हे काही माणसाची जीवनाची सफलता नव्हे, काही पूर्णता नव्हे. बंगल्या सदृश घर मला वाटतं पशु पक्षी सुद्धा बांधत असत. त्यांच्यानुसार त्याचा आकार विकार वेगळा असतो. चिमणी ही घरट बांधते ना, पक्षी ही घरट करत असतो. आणि मला वाटतं आपल्या घर माणसाच्या घर अथवा बंगल्यापेक्षा त्यांचं प्लॅनिंग चांगलंच असत. तिथे गटार तुंबण्याची अडचणच नाही. गटार तुंबलंय. परवाच मी मोठ्या एका बंगल्यात मुक्कामाला होतो. सकाळच्या प्रवृत्ती ग्रस्त तासभर असं बाथरूम मधून बाहेरच येईना मालक. काय करता काय करता मागून कळलं की ती गटार साचलेली काढायच्या नादात लागलेली होती. हाते घाशी मोऱ्या कष्ट करी नाना. अशा रीतीचा हा बंगला आपला असतो. चौकडून वास काय, चौकडून अशा रीतीची दुर्गंधी काय. पक्षाचं घर आपल्यापेक्षा किती बरं. मला वाटतं त्याच्यामध्ये ढेकणंही होण्याची भीती नाही. त्या घरट्यात ढेकणं झाली हो. आपल्याकडे मला वाटतं मालकी माणसाची असते बंगल्यावर, पण कब्जा ढेकणाचा असतो. रात्री 10 वाजता जर त्या बंगल्याच्या मालकाला जर मित्राने हाक मारली तो बंगल्यातून उभं देतच नाही, तो अंगणातून उभं देतो तिकडून कुठून. खाओ तुम्ही इकडे म्हटलं ढेकणं झोपूच देत नाही.
नगरपालिकेची पट्टी आणि भरायची उपभोग ढेकणं नाही घ्यायचं असं आपलं घर विठ्ठला त्याची आपण मालकी अशा रीतीने गाजव म्हणून घर ही सफलता नव्हे बर संतती मुलंबाळं ही सफलता म्हणावी तर पशु पक्षी आपलं डिपॉझिट केव्हा जप्त करून टाकते माझं बोलणं कळलं की नाही कोण जाणे फार झालं त्याला दोन मुलं दोन मुली तिथे डजनांशीच गाठ आहे पशु पक्ष्यामध्ये माणसाने जन्मभर जरी प्रयत्न केला तरी पशुच्या एका खेपेला तो काही बरोबरीने येऊ शकणार का पुरुषार्थ करायचा संतती विठ्ठला 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 मला मुद्दा एकच आहे जीवनाची सफलता भगवत स्मरणात सतत स्मरणच राह त्याची आठवण एक प्रकारची राह जेने हा जीव दिला दाना जेने हा जीव दिला दाना जीवनाची सफलता वेदांताच्या दृष्टीने आणखी मला बोलावं लागेल भगवत स्मरण ही सफलता देखील नव्हे सफलतेच्या वरची एक प्रकारची एक स्थिती आहे त्या साफल्याचा तो उपभोग आहे प्राप्ती आणि उपभोग हे शब्द डोळ्यापुढे आणले म्हणजे आपल्या लक्षात येईल मानवी जीवनामध्ये भगवत स्वरूपाची प्राप्ती तर वेदांतानेच करून दिली चार ही वेदाची चारच महावाक्य मानवी जीवनामध्ये भगवत स्वरूपाच्या प्राप्तीचा हा उद्घोष करत आहे जीव हा ब्रह्मरूप आहे जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे जीव स्वतःला काय मानतो ही बाबा अलग आहे जीवाने वेगळं मानलंय शास्त्र सांगतंय वेदांत अशा रीतीने सांगतो की जीव ब्रह्मस्वरूप आहे अज्ञानामुळे जीव मात्र मग असे म्हटल्याप्रमाणे मी बंगल्याचा मालक आहे पत्नीचा पती आहे मुलांचा बाप आहे मुलाचा बाप म्हणा मुलांचा वडील म्हणा माने ना का पण मग त्या पद्धतीनं जीवन जगावं तरी ना मुलापेक्षा बापाने निश्चित चांगलं वागावं पण बरेच बाप मुलांना सांगतात माणसाने चांगलं वागावं हे कशीही वागून बापाने कसंही वागायचं मुलाने मात्र
एक बापच मुलाला म्हणायला लागला, बाबा माणसाने चांगल्याच्या संगतीत राहू, वाईट संगतीत राहता कामा नाही. आता त्या मुलाला बापाची संपूर्ण ओळख होती. ही संगती वाईट आहे का चांगली आहे, कारण सगळ्या संगती तिथे नांदत होत्या. आणि तो बाप मुलाला सांगतो चांगल्याच्या संगतीत राहा. मुलगा सरळ म्हटला, दादा ही गोष्ट खरी आहे, पण दुसरी करणार नाही मनुष्य वाईट संगती, पण जन्मानेच लाभली तिचं काय करावं. विठ्ठला विठ्ठला तेव्हा आपण मुलाचे बाप, पत्नीचे पती, घराचे मालक, गल्लीचे दादा असं काहीही समजा. शास्त्र सांगत, हो तू देव स्वरूप आहे त्याचा आहेस. हो सर्वांना ते ज्ञान करून दे, प्रज्ञानं ब्रह्म अहम ब्रह्मास्मि अयम आत्मा ब्रह्म, ही वेद ते सांगतात. आणि त्याचं स्मरण करत राहणं, जगद्गुरु तुकोबारांच्या कार्याचा विचार आपल्या डोळ्यापुढे या निमित्ताने मी सांगतो की संतांनी काय केलं, आणि संतांनी जे केलं त्याच्या शिखरावर तुकोबा आहे. विठ्ठला म्हणून त्याची आठवण, त्याच स्मरण करणं, त्याच नाम घेत राहणं. आणि नाम घेणं, भगवंताचं नाम घेणं हे भगवंताची प्राप्ती करून घेणं नव्हे. मला जाता जाता पुन्हा हे सांगितलं की पाहिजे तुकोबारांच्या या नाम निष्ठतेचा परिणाम. आम्ही नामाचे धारक, ज्या भागवत धर्म मंदिराचे कळस आहे. हो तुका झाला असे कळस भजन करा. त्या भागवत धर्म मंदिराचा जो स्थायी भाव आहे की सतत जीवाने एकीकडे नाम चिंतन करा. देवाला जाण्याचं की नाही, देव प्राप्त करून घ्यायचा की नाही, हा प्रश्न नाही. आपल्याकडे देव जाणायचा देखील, जाणला तरी तो तोच आहे आणि न जाणला तरी तोच आहे. वेदांत शास्त्रामध्ये प्राप्ताची प्राप्ती आहे आणि नित्य निवृत्तीचीच निवृत्ती आहे. प्राप्त वस्तू मिळवल्याने मिळते असं कोणी सांगितलं, जाणल्याने मिळते असे तरी कोणी सांगितलं, न जाणली तरी मिळालीच आहे. कळण्याचा फक्त अवकाश, किती वस्तू त्याच्याजवळ आहेच. हो कळलंय त्याला, पण न कळू ना चार दिवस. न कळू दे. टेलर काम करणारा मनुष्य असतो ते कपडे शिवण्याचे, आणि त्या टेलर लोकांना म्हणत होते की कपड्यावर रेषा मारण्याकरता काय पाहिजे, पेन्सिल लागते. मला वाटतं सुतार लोकांना पाहिजे आणि टेलर लोकांना पाहिजे, आणि ती नेहमीच जवळ लागत असल्यामुळे ती ठेवण्याची स्वतंत्र जागा ब्रह्मदेवाने निर्माण केली.
स्वतंत्र व्यवस्था आहे. पण कानाचा उपयोग नुसतं ऐकण्याकरताच नाही. पेन्सिल स्टँड कानामध्ये ठेवतात ती माणसं. आणि नौखा टेलर असल्यामुळे ती कानात ठेवल्याचं तो विसरला. आणि दुसरं गिरायक आल्याच्या नंतर बघू गेला पेन्सिल इथं आहे का तिथे आहे का तिथे आहे का. खुर्ची खाली बघितली नाही, टेबलाखाली बघितली नाही. त्या मोठा तो कपडा कापण्याकरता तो टेबल असतो त्याच्या खाली नाही. लक्षात आलं त्याच्या कदाचित घरी तरी विसरली नसेल ना. घर दुसऱ्या गल्लीत होतं तिथून. दुपारच्याच प्रहरी हे थेट घरी पोहोचले. त्या घरच्या लहान मुलांना वाटलं की दादा नेहमी संध्याकाळी रात्री घरी येतात, आज दुपारी कसे चुकून आले. काय झालं दादा, काय झालं दादा. असं म्हणतात दुकानातला माणूस अवेळी जर घरी आला तर लहान मुलांनी विचारायच्या भानगडीत पडू नये. तर तिथे जर याचा ताळा चुकलेला असला तो इथे बरोबर होण्याची शक्यता असते मुलांच्या. विठ्ठला 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 तोंडून चापटा मारल्या. तुम्हाला काय करायचं, मध्येच येत आहे, अमुक येत आहे. रागा रागा तो म्हणणार आहे माझी पेन्सिल किती वेळची हरवली. तेवढ्या ज्याला मारलं होतं त्या लेकराला त्याचंच लक्ष याच्या कानाकडे गेलं. तो म्हटलं दादा तुमची पेन्सिल मी सापडून देऊ का. ते म्हणणार काय सांग ना कुठे आहे. दुसऱ्या ठिकाणी कुठे नव्हतीच ती. म्हटले दादा तुमच्या कानाला हात लावा. बरं त्याने पटशी कानाला हात लावला. त्या भ्रमाची मोठी गंमतच कठीण असते. जवळच पेन्सिल सापडायला तयार. घर शोधलं टोपी नाही टोपी नाही टोपी नाही. लहान पोरांनाच विचार बाबा पाहता काय टोपी पाहतो. पोर म्हटलं दादा डोक्यातच आहे ना. तरी भ्रम किती जवळ. म्हटलं बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर बोडखच जायची पाळी होती. म्हटलं वेदांत शास्त्रातले याच सिद्धांताकरता अशा अनेक युक्त्या प्रयुक्त्या सिद्धांत दृष्टांत सांगितले गेले. आणि शेवटी ही प्राप्ताची प्राप्ती आहे. म्हणून संत महात्म्य आणि साधूंचा परमार्थ हे सांगण्याच्या भानगडीत पडलाच नाही. देव तुमच्या जवळ आहे म्हणून त्याने एकच काम केलं की देव ज्याच्या त्याच्या जवळ ज्ञान असलं तरी आहे आणि अज्ञान असलं तरी आहे. ज्ञानात अथवा अज्ञानात निदैवाच्या परिवरी लोह्या रुत्रिया हती सहस्रवरी. घरामध्ये ठेवा आहे म्हणजे आहे. प्रश्न आहे तो कशाने अवगत होईल, कशाने त्याचा उपभोग होईल. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा ही भ्रांतासी काम विषयावरी. म्हणून एकच काम राहिलं की या प्राप्त वस्तूचा उपभोग घेणं, आनंद घेणं. आणि आनंद घेण्याची रीत म्हणजे नामस्मरण. विठ्ठला विठ्ठला सेव ब्रह्म रस आवडीने, सेव ब्रह्म रस आवडीने. अर्थात नामस्मरण घेणं. जरा याच्या बाबतीतले फार गैरसमज आहेत आपल्या. नाम घेणं, संत होणं, परमार्थ करणं. मला वाटतं या शब्दात जेवढे गैरसमज आहेत तेवढे जगातल्या कोणत्याही शब्दाच्या बाबतीत नाही. ठरा विठरा नाम घेणं म्हणजे काय. वेळ घालवणं म्हणत. वेळ भरा जातो तेवढाच. का हो तुम्ही तास न तास नाम घेतात हो, वेळ चांगला जातो. असा वेळ घालवण्याकरता नामचिंतन नाही.
आणखी सांगेल पुण्य संपादनासाठी सुद्धा नामचिंतन नाही. ज्ञानोबरांनी म्हटलंय पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मला वाटतं पुण्याकरता खूपच लाचवलेल्या माणसाकरता हा अर्थवाद आहे की पुण्याची गणना पुण्यच पाहिजे ना, मिळतं येईल. जे नाम तत्काल माणसाला ब्रह्मानंदाचं सेवनच घडवतो त्याच्या पुण्याची वाट पाहायचीच कशाला. सुखे सेवू परमानंदा, सुखे सेवू परमानंदा. लोहे मग बाधा, लोहे मग बाधा, लोहे मग बाधा, लोहे मग बाधा. लोहे मग बाधा, लोहे मग हो काळ दूत यमाची करू वासुदेव स्मरण. मी स्मरण या पदाकरता बोलतोय. जे जीवन जगद्गुरु तुकोबारांनी जगाला जगून दाखवलंय विठ्ठला विठ्ठला, आणि जगण्याचा स्थायी भाव म्हणजे एखाद्या घरामध्ये एखादी दीप ज्योत जशी जळत राहते आणि सगळ्या घरात प्रकाश पडतो तसा जीवनात प्रकाश पडावा असं वाटत असेल तर नामस्मरणाची ज्योत तेवती पाहिजे. विठ्ठला विठ्ठला नाम मुखात आहे ना, कळलं. मग कामही व्यवस्थित आहे, कामही नीट आहे. लौकिकामध्ये आपण थोडासा गोंधळ पाहतो या बाबतीमध्ये की जी नाम घेताना पाहतो आपण ती काम विसरताना पाहतो त्यांच्याकडे. काम टाळून नाम घेणारी माणसं आहे, नाम टाळूनही काम करत राहणारी माणसं आहे. काम करणारी नाम घेत नाही, काम करणारी माणसं नामाच्या नादी. आणि नामही घ्यायला लागलेली माणसं कामावर पाणी सोडल्याशिवाय. आता आपण नाम घेतोय, आता काम करायचं काही कारण. तसं काम नामाचा एक प्रकारचा 36 आकडा केला जातो. वस्तुतः केवळ नाम आपलं काम करणं, केवळ नाम सोडू तर हे मनुष्याच्या लक्षणात सुद्धा बसत नाही. रात्रंदिवस काम करा पण नाम नसेल तर. मला वाटतं तो बैलही काम करतो. आता इथून पुढे मला वाटतं बैलाचा दृष्टांत समजणंही कठीण. पुढे पुढे आपल्याकडे पोळा सुद्धा ट्रॅक्टरनेच भरवावा लागेल. विषयमध्ये ट्रॅक्टर जमा करायला बैलाचा पत्ता नाही, त्यामुळे कोणाला बैल म्हणावा हा प्रश्न. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, केवळ काम करणारी बैल आहे. बर केवळ नाम घेणं, मी जरा हा शब्द सुद्धा जड मनाने म्हणतो कारण केवळ नाम घेणारा सुद्धा कामाला विसरायचाच नाही. कारण नामाचं स्वरूप असं नव्हे की माणसाला आळशी करून टाकेल, माणसाला अव्यवहारी बनवून टाकेल, माणसाला भोळा भावडर बनवून टाकेल, असं नामाचं स्वरूप नाही. म्हणून नाम घेतात पण काम करत नाही असंही म्हणता येत नाही. जे खऱ्या अर्थाने काम करत नाही ते नामही खरं घेतच नाही. हार झालं तर नाम मार्गात राहतात एवढाच त्याचा अर्थ. नामाच्या मार्गात राहणं वेगळं आणि प्रत्यक्ष नाम घेणं वेगळं. आठवड्याच्या बाजारात फिरणं वेगळं आणि प्रत्यक्ष बाजार
बाजार खूप भरलेला दिसतो याच्यामध्ये, करणाऱ्यापेक्षा तिथे फिरणारी फार असते. बाजार करणाऱ्यापेक्षा बाजारात फिरणार. काव तुम्ही आलात सर बाजार करायला, घरचं दुसरं आलं म्हटलं, पण मी उगा आलो. वारं आहे काय? उगच कस काय आलं इथं? विठाला हा विठाला असो. मला जगद्गुरु तुकोबारायांचं स्थान, ज्यांचा आपण सोहळा साजरा करतो, त्यांनी जगाला जे दिलंय ते दिलं ते नामाच्या नावावर घराचा त्याग करून राहिले असते तर मला वाटतं त्यांच्या दारिद्र्याचं दर्शनही जगाला घडलं नसतं. तेवढं दारिद्र्य काढावं लागलं. आमच्या वैकुंठवशी परमपूज्य शांताराम गुरुजी होऊन गेले, ते म्हणत असत की ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचं नाव घेणारी माणसं देखील आज गरीब राहत नाही. विठाला त्यांना का गरिबी काढावी लागली असते? कोणाला भिक्षा मागावी लागली तर कोणाला दारिद्र्याला दुःख भोगावं लागलं दारिद्र्याच. याच खरं अर्थाने जिभेवर ते नाम नाचत होत हा त्याचा. म्हणून भगवंताचं नामस्मरण हा भगवंताचा आनंद सेवन करण्याची ती कला आहे, युक्ती आहे, पद्धती आहे. नामधारकाने देव भेटीची वाट पाहू नये, वर्म चुकेल. मी नाव कशाला करता घेत मला देव भेटेल म्हणून? ज्याचं नाव घेतलं जातं तो भेटलेला असतो का भेटायचा असतो? नाव कोणाचं घेतात? ह्या लग्न झालेल्या वगैरे मुली बाया त्यांना कोणीतरी नाव घ्यायला होतं, नाव घ्या. मग त्याने ज्याचं नाव घेतलं तो भेटायचा असतो का भेटलेला असतो? उगस ठासून नाव घेतलं त्या बाईने, सोन्याचा पाऊस मोत्याच्या धारा. राव निघाली लढायला, वर आपदागिरी धारा. ते रोजगार हमीच्या कामावर निघालेला असता. आणि असं नाव घेतल्यावर एक शहाणा म्हणू लागला, बाई पण तुला हे पती भेटलेत का? की म्हटली चप्पल उचलू का? ना भेटलेलंच नाव घेतलं कधी. तसा वारकरी हा देव भेटण्याकरता देवाचं नाव घेत नाही. जो भेटलेलाच आहे त्याचा आनंद ज्या नामाच्या युक्तीने भोगतोय. विठाला विठाला म्हणून नामस्मरण हा रोकडा आनंद आहे जीवनातला. आणि संसारातल्या विषय भोगाने आनंद होतो असं मानतो. तुकोबारासारख्या संतांचा अवतार हेच दर्शन जगाला घडवण्यासाठी, जीवन दर्शन घडवण्यासाठी. की आनंद हा विषयाकडे बघायचा नाही हो, आनंद हा अन्य वस्तूमध्ये पाहायचा नाही. आम्ही इंद्रिय आणि विषयाच्या भेटीमध्ये आनंद पाहतो. ऐंद्रिक आनंद म्हणतात त्या, वैश्विक आनंद, ऐंद्रिक अशा रीतीचा आनंद. अशी मानवाची आनंदाच्या रुळावरून घसरलेली गाडी ही पुन्हा आनंदाच्या रुळावर आणण्यासाठी तुकोबारासारख्यांचा अवतार. विठाला विठाला जे स्मरण रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबारायाने केले. नकळे दिवस की राती, नकळे दिवस की राती, अखंड नागदिशे ज्योती, अखंड नागदिशे ज्योती, आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती. वर्णुमी किती तया सुखा, आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा. म्हणून अवतार विचार, अवतार मीमांसा म्हणतात, संतांच्या अवताराची मीमांसा.
अवतार तुम्हा धराया कर जीवनामध्ये एका बाजूने स्मरण आणि दुसऱ्या बाजूने ज्याला आपण काम म्हणतो कष्ट म्हणतो. तर प्रक्रियेच्या बाजूने बोलायचं झालं तर देह व्यवस्थित राहावा वाटतो का कर्म केलं पाहिजे, आणि जीव सुस्थित राहावा वाटतो का स्मरण केलं पाहिजे. जीवासाठी स्मरण आहे आणि देहासाठी काम आहे. कामाचा जीवाचा संबंध नाही आणि स्मरणाचा देहाचा संबंध नाही. विठ्ठला विठ्ठला सरळ सरळ तोंड वाटा येते. कठोपनिषदामध्ये देखील श्रेयश्च प्रेयश्च सामान्य मेतत, श्रेय आणि प्रिय, संसार आणि परमार्थ, काम आणि नाम. त्याच कारण आहे जीवच ह्या दोन ठिकाणी विभागला गेला, एक जीवदशा आणि दुसरा देह संघा. तुकोबारांनी जगाला दाखवून दिलंय की देहा करता काम केलं पाहिजे. देह हा कामाने जगणार आहे आणि जीवाचा उद्धार होण्याकरता स्मरण नामचिंतन केलं पाहिजे. अशी काम नामाची सांगड घालून जीवनात निर्भय आनंद निर्माण करावा ही शिकवण देण्याकरता जगद्गुरु तुकोबारायचा अवतार. आणि अवतार म्हणजे खाली येणं, खाली येणं. पण मग कुठून येणं? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. कुठून आलो आम्ही? मला वाटत जगद्गुरु तुकोबारांना शेवटी या जगाला ओळख करून देताना स्वतःच ओळख करून द्यावी, नाही तर जग आतापर्यंत हेच म्हणत राहील हे त्यांचे की आमचे. तुकोबारा या समाजाचे की त्या समाजाचे, खालचे की वरचे, असंच करत राहिलो आपण. ज्या महात्म्यांनी आपलं कार्य, आपलं जीवन, आपला मुक्काम, आपली गती, आपली आगती हे सगळं आपल्या मुखाने सांगितलंय, त्यात आपल्या बुद्धीचे तारे तोडण्याची आता मुळीच गरज नाही. उठाला विठ्ठला.
परकेपणा मानणाऱ्या मंडळींनी तुकोबार हे त्यांचे त्यांनी म्हणूच नाही पण तुकोबार आमचे असं म्हणणारे आणि आमचे हे म्हणण्याच्या भांगडीत पडू नये. विठ्ठला हो, कारण महान वस्तूला आपण आमची माझी म्हणण्यामध्ये तिला लहान करून टाकत असतो. हो, प्रवाह असा आहे की लहान वस्तू नेहमी मोठ्याच्या अंकित होत जाईल. शिष्याने गुरु माझे म्हणावेत का मी गुरुचा म्हणावं? मी गुरुचा आहे. हो, मुलाने बाप माझा म्हणावं का मी बापाचा म्हणावं? माझे वडील आहेत हे बरोबर. हो, हे सुद्धा गौण ठरेल. मी माझ्या वडिलाचा मुलगा आहे, मी त्यांचा आहे. त्यांना माझे माझे अशा रीतीने म्हणण्यामध्ये आपण संकोच निर्माण करतोय लक्षात. पती पत्नी मध्ये सुद्धा पत्नीने पती माझे म्हणावं का मी पतीची म्हणावं? मी पती मी त्यांची आहे अथवा मी तुमची आहे. अलीकडचं वारं वेगळं आहे. मी तुमची हे तर सोडाच, तुम्ही माझे आहात. आणि माझे आहात म्हणजे माझेच आहात. इतके माझेच आहात की आई वडिलाची ही नाही. मी आता माझे म्हणजे माझे. हो, आई वडिलांचाही संबंध. अलीकडच्या काळामध्ये मुलाचं लग्न म्हणजे आई वडिलाच्या वनवासाची व्यवस्था. मुलगी केली हा शब्द चुकीचा आहे अलीकडे. कळलं? मुलगा दिला. चुकीचं असेल तर पण खर तर इथून पुढे मुलाच्या बापाने मुलाचं लग्न जमलं की सोयरीक जमली मुलाचं लग्न ठरलं असं सांगूच नाही. असं सांगत आज आमचा मुलगा दिला. ७० टक्के अलीकडे प्रकार असा आहे की ती मुलगी सासरी नांदायला येतच नाही, मुलगाच सासरी नांदायला जातो. एका चांगल्या वयस्कर माणसाला विचारतो म्हणजे मुलं किती आहेत? म्हणजे 4. म्हटलं सगळे आहेत? नाही म्हणले, एकच जवळ आहे सर. म्हटलं 3 का नाही? त्यांचे लग्न झाले. तीन मुलं जवळ का नाही त्याचं जबरदस्त कारण त्यांचं लग्न. ते कुठे? तिघांच्या सासूरवाडीलाच आहे. म्हटलं बाबा मुली आणल्या का मुलं दिलीत? अशा रीतीने मुलगी तिने मी त्यांची आहे. मोठ्या वस्तूचं अवमूल्यन होत असतं लहान वस्तूने तिला जर माझी म्हटलं तर. आपण तिची आहे. आपल्याकडे बघा ना त्या शाळेची प्रतिज्ञाच मोठी गमतीची. भारत हा माझा देश आहे अशी पहिलीच प्रतिज्ञा. माझा देश आहे त्यामुळे मला त्याच्या बाबतीत काहीही करण्याचा हक्क आहे. जे गुरुवारी वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, बसमध्ये बसला तो माणूस आणि ज्या सीटवर बसला होता त्या गादीचं स्पंजच असं काढायला लागला. म्हणलं का रे बाबा? तो म्हटला भारत हा माझा देश आहे. ही सगळी गाडी वाटून घ्यायचं ठरलं तर एवढा स्पंज माझ्या वाटाला नक्कीच येणार आहे. म्हटलं बाकी याच्याकरता सांगत होतो की या वस्तूंना आमच्या आहेत असं सुद्धा म्हणू नये, त्या ज्याच्या आहेत त्याच्याच म्हणावे. आणि जगद्गुरु तुकोबारांनी ते सांगितलं आम्ही कोण आहोत, इथले तिथले याचे त्याचे नाही, आम्ही वैकुंठवासी. मुळातच आम्ही कुठे राहणार आहे? येथे उपकारासाठी. Hey, 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 hey
तिथून आले, कशासाठी आले त्याचं सुतवाच मी करून ठेवलंय नुसतं, जीवाला आनंदाच्या सुखाच्या मार्गावर आणण्यासाठी आहे. वेळ राहिला तर भावार्थानंतर याचा विचार पण पाहू. आम्ही वैकुंठवासी आणि हे जगाचं कार्य करण्यासाठी एकाने एका बाजूने त्याने जिव्हेने स्मरण करत राहावं आणि शरीराने सतत काम करत राहावं हे सांगण्याकरताच आम्ही आलो. आम्हाला आणावं लागलं नाही. इथे रामकृष्णादी अवतार देखील अवतार घेऊन आल्यासारखं आपल्याला वाटतं, पण ते दुःख देखील आणले. गारहाणे सुरूवर सांगो इति देवाधिकाजवळ पृथ्वीने गारहाणं सांगितलं, जमिनीने सांगितलं जाऊन नारदाधिकांना किंवा ब्रह्मदेवाधिकांना की बाबा बघ आता या अतिशय भ्रष्टाचाराने मला ओझ झालंय. दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, मुडेले यज्ञ राहिले यज्ञ मुडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेणे असं सांगितलंय. आणि मग हे जागे झाले कोण? भगवान विष्णू परमात्मा नाही तर ते कुठे होते माहिती का? ही पृथ्वीने कारण सांगितलं तेव्हा क्षीर समुद्रामध्ये राहण्याची जागा क्षीर समुद्रात. भगवंताचं राहणं नेहमी क्षीर समुद्रात. भगवान शंकराची ही निवासभूमी कुठे? हिमालय. हरश्येते हिमालय. महादेव हिमालयात राहतो, भगवान विष्णू वैकुंठात राहतो, तरी आपण नव जावयांना नाव ठेवतो. जावई लोक सासूरवाडीचा आश्रय करतात ना नेहमी. दिवाळीचा सण आला रे आला की ही नवीन लग्न झालेली ही जावई माणसं नावडे काय संपदा सोहळा नावडे म्हणाला सासूरवाडीचा. हे तिथे का जातात तिथे का याच कारण हे विष्णू शिव सुद्धा त्यांची ती सासूरवाडीच आहे. क्षीर समुद्राची कन्या लक्ष्मी ही पत्नी, हिमालयाची पार्वती ही भगवान शिवाची पत्नी अशा रीतीची आहे. तेव्हा तिथे गारहाणं घेऊन जावं लागलं की तुम्ही जरा जागे व्हा, मृत्यू लोकात या, अवतार घ्या, असा कंठशोष करून आणावं लागलं त्यांना. संतांची तशी स्थिती नाही. आलो याची आम्ही वैकुंठवासी आणि आलो याच म्हणून संशोधक म्हणवणाऱ्यांना सुद्धा साकल्य आणि संत वाङ्मय किमान वाचण्याची गरज आहे. ते तर संतावर नाना प्रकारचे आक्षेप टाकतात. ते संत होते, समर्थ होते, सर्व शक्ती होती, मग असंच का केलं नाही, तसंच का केलं नाही? संतांनी किमान मुस्लिमांच्या स्वाऱ्या या देशावर होऊ नये हे तरी काम ज्ञानोबरायांनी करायला पाहिजे होत. तुकोबारायांनी संतांनी देखील ह्या कार्यामध्ये एक प्रकारची उडी घ्यायला पाहिजे होती, पण त्यांचा इलाज आहे, त्यांनी ठरवून टाकलं होतं. आलो याची कारण अशी ठरलेलं काम होतं ते. बोलिले जे ऋषी साच बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे. आणि याच कामासाठी येथे आलो. बरे काम ठरून जन्माला येणारे ते साधू आणि इथे जन्माला येऊन काम शोधणारे ती जीव. इथे येऊन काय करतात? काम शोधतात. आणि काहींना तर जन्म झाला आयुष्य संपलं तरी काम सापडत नाहीत अशी माणसं आहेत. त्यांना काम निश्चितच होत नाही. त्यांचं काय करावं काय करावं काय करावं काहीच कळत नाही. नाना प्रकारच्या अन्नधान्याचा शेकडो अनेक वर्ष नासधूस केली तरी काय करावं हे कळत
साधू संत हे जन्म घेण्यापूर्वीच ठरवतात काय करायचं, त्याला ध्येय बांधून जीवन जगणं म्हणतात. जीवन हे एखादं झाड नव्हे, वाढेल तसं वाढू द्या, राहील तसं राहू द्या, जगेल तसं जगू द्या, नव्हे ती मौल्यवान वस्तू आहे. वाचम यच्छ मनो यच्छ यच्छ इंद्रियाणि च, उपनिषद सांगते बाबा इथे या जीवनाचा मोजून मापून उपयोग करण्याची गरज आहे, कारण हे एक देव दुर्लभ जीवन आहे. आणि म्हणून बोलिले जे ऋषी ऋषी मुनींनी जे बोलून ठेवलंय ते बोलले आणि आम्हास त्याप्रमाणे वर्ताया, प्रामाणिकपणाने सत्य भावाने त्या मार्गाचं आचरण करण्याकरता आम्ही येथे आलो. विठ्ठला विठ्ठला. बोलिले जे ऋषी आणि साच भावे, सांगेन मी आपल्याला, बोलण्याने काही पारोक्षिक किंवा परोक्ष ज्ञान होईल, पण ज्ञानाचा खरा आनंद म्हणजे वर्तन अथवा आचरण आहे. विठ्ठला विठ्ठला. जर वर्तन शून्य जर वचन असेल, बोलणं असेल, याला शास्त्रानेच दिलेलं उदाहरण आहे फार मोठं. बाईच्या स्वयंपाकघरामध्ये ती पळी असते, काय असते पळी, आणि प्रत्येक पदार्थामध्ये ती फिरत असते, अशी गोडामध्ये, तिखटाधिकामध्ये, भाजीमध्ये, सगळ्यामध्ये. त्यातल्या त्यात त्या भाद्रपद मासामध्ये बघा खीर होत असते मोठी, तुमच्याकडे होते की नाही कोण जाणे. हा, भाद्रपदातली खीर बहुतेक तर माणसं आषाढी वारीसारखी त्या सुद्धा पंधरवड्याची वाट पाहत. केव्हा तो पंधरवडा येतो, केव्हा ती खीर होते, पितृपक्ष असतो ना, अशी खीर खाऊ घालतात त्या पितराला वगैरे, तो पितर सांगितला जातो येत, आणि तो सुद्धा ती खीर व्यवस्थित जावी याकरता सकाळपासून करकरीत राहतो, कोरा राहतो.